मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी पार पडली आता मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात आठ मार्च ते अठरा मार्चाशी सुनावणी चालणार आहे राज्य सरकारला युक्तिवादासाठी चार दिवसांचा वेळ देण्यात आला आहे तर विरोधी याचिकाकर्त्यांनी तीन याचिकाकर्त्यांना तीन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे केंद्र सरकारसुद्धा याच्यात बाजू मांडणारे आठ मार्चपर्यंत कोर्टामध्ये प्रत्यक्ष अथवा व्हर्च्युअल सुनावणी घेण्यात येईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं वीस जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअल ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी सर्व पक्षकारांच्या वतीनं करण्यात आली होती मात्र ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान अगदी थोडक्यात युक्तिवाद झाले